किसान सभेने मुंबईच्या दिशेने काढलेला लॉंग मार्च थांबविण्यात अखेर सरकारला गुरुवारी रात्री यश आलं. पालकमंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांशी गुरुवारी तब्बल 5 तास मॅरेथॉन चर्चा करून बहुतांशी मागण्या मान्य केल्या. परंतु केवळ तोंडी आश्वासन नको, मागण्यांबाबत सचिवांचे लेखी आदेश आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली व आपला डेरा विल्लोळी जवळील आंबे बहुला फाट्याजवळ जमवला. अखेर रात्री उशिरा मुख्य सचिवांचे लेखी पत्र हाती मिळाल्यानंतरच तसेच गतवेळची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यावेळी दर 2 महिन्यांनी मागण्यांबाबत सरकारनं काय कार्यवाही केली याबाबत किसान सभेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये चर्चा करून आढावा घेण्याचे व वन हक्कांचे दावेही 3 महिन्यात निकाली काढणार येणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. यापूर्वी वर्षभरात 3 बैठका झाल्या परंतु लेखी आदेश मिळाले नव्हते. यावेळी मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आदेश मिळाल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राला पुरेसे असणारे पाणी महाराष्ट्रासाठीच ठेवले जाईल तसेच गुजरातला केवळ त्यांच्या हक्काचेच पाणी दिले जाईल अशी भूमिका पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मांडल्यानंतर चर्चा पुढे सरकली. वन हक्क दाव्यांचे नाशिकमध्ये काम चांगले असले तरी राज्यभर परिस्थिती वाईट आहे हे दावे त्वरित निकाली काढण्याबाबतही आश्वासन देत त्याबाबत लेखीही संबंधित पदाधिकाऱ्यांना दिले. बिगर आदिवासींच्या बाबतीत योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुस्पष्ट शासन आदेश निर्गमित करण्याची मागणी मान्य करण्यात आली. जीर्ण झालेल्या आणि हरवलेल्या शिधापत्रिका मिळण्यासाठी नाशिकसह राज्यभरात विशेष मोहीम राबविण्याबाबत सकारात्मक निर्णय महाजन यांनी दिला. लवकरच या मोहिमेची तारीखही निश्चित करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले. बहुतांशी सर्वच मागण्यांवर यशस्वीपणे चर्चा झाल्यानं हा किसान सभेचा लॉंग मार्च अखेर मागे घेण्यात आला. करण सिंग पवार, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.